नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। सो आज आम्ही आलो आहोत स्वीडनमधल्या ओपन मार्केटमध्ये। तर मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते की इथे स्वीडनमध्ये स्वस्त भाजीपाला किंवा स्वस्त ग्रॉसरीज कुठे मिळतात। तर मी सर्च केलं, आमच्या घरापासून एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर इथे एक ओपन मार्केट भरतं आणि हे फक्त शनिवारीच भरतं। याच्या आधी पण मी सुपर मार्केटचा व्हिडिओ केला होता, तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्की बघा। आणि तिथे खूप ग्रॉसरी महाग होत्या, त्यामुळे मी आता बघते इथे त्याच्यापेक्षा स्वस्त आहेत की महाग आहेत, रेट कम्पेअर करून नक्कीच बघेल। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सुरुवातीलाच माझी नजर आंब्यांकडे गेली। मोस्टली हे आंबे इंडियातून किंवा इंडियाच्या नेबरिंग कंट्रीमधून मागवले जातात, त्यामुळे इथले आंबे खरंच खूप महाग होते। मोस्टली 700 रुपये पर केजी होते आणि पर किलोमध्ये 3 ते 4 आंबे बसत होते, त्यामुळे आम्ही महाग असल्यामुळे नाही घेतले। पुढचा सेक्शन हा पालेभाज्यांचा होता। इथे कोथिंबीर, पुदिना आणि पालक वगैरे अशा सगळ्या पालेभाज्या मिळत होत्या, त्यामुळे आम्ही पुदिना घेतला घरात संपला होता म्हणून। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे बऱ्याचशा भाज्या मिळतात, जसं की कोबी, फ्लॉवर, बटाटा, वांगी, भेंडी, मिरच्या, सगळ्याच प्रकारचा भाजीपाला इथे आहे। आणि इथे आल्यावर तर मला पुण्यातल्या मंडईचीच आठवण आली। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फार्मर मार्केट असल्यामुळे इथे फक्त कॅश पेमेंटच ॲक्सेप्ट करतात, कार्ड पेमेंट इथे चालत नाही, त्यामुळे आम्ही इथे येताना ATM-मधून कॅश काढली आणि मग इथे शॉपिंग करायला आलो। आणि इथली लोकं खरंच खूप फ्रेंडली आहेत नेचरनी। मी त्यांच्याबरोबर बार्गेनिंग केली, पण त्यांनी भाजीपाल्यांमध्ये काही कमी केलं नाही, पण एक गोष्ट त्यांनी मला फ्री दिली आणि ती गोष्ट काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आहोत आणि खरं तर आम्हाला तिकडे जायला थोडा उशीर झाला होता, ते मार्केट 3 वाजताच बंद होतं। आणि आम्ही मला जितकं आता पॉसिबल झालं तितकं मी बरंचसं सामान घेतलं तरी पण, आणि 3 नंतर तर ते अजिबातच कुठली भाजी देत नाही, कारण त्यांना फाईन बसतो असं ते म्हणले। त्यामुळे आता पटपट पटपट जितकं मला जमलं तितकं मी घेतलं आहे। सर पहिल्यांदा दाखवते मी तुम्हाला हे बटाटे मी तिथून घेतले आहेत। याची प्राईज आहे 5.9 SEK, म्हणजेच इंडियन रुपीज प्रमाणे 50 रुपये। त्यानंतर हा फ्लॉवर घेतला आहे, हा जो आहे हा 10 SEK-ला आहे, म्हणजेच इंडियन रुपीज प्रमाणे 80 रुपयाला आहे। कोबी घेतली आहे, ही पण 10 SEK-ला आहे, म्हणजेच इंडियन रुपीज प्रमाणे 80 रुपयाला आहे। त्यानंतर काकडी घेतली आहे, तीही 5 SEK-ला आहे, म्हणजेच इंडियन रुपीज प्रमाणे आपल्या 40 रुपयाला आहे। त्यानंतर इथे बघू शकता आलं घेतलं आहे, हे 7 SEK-ला आहे, म्हणजेच 56 रुपयाला। त्यानंतर आम्ही हे टमॅटो घेतले आहेत, हे 22.9 SEK-ला आहे, म्हणजेच इंडियन रुपीज प्रमाणे 184 रुपयाला आहे। त्यानंतर हा जो पुदिना आहे हा पण 5 SEK-ला आहे, म्हणजेच 40 रुपयाला आहे गड्डी।
त्यानंतर बनाना घेतला आहे हा 10 एसी केला आहे, तो पण म्हणजे 80 रुपयाला आहे साधारण इंडियन रुपीज प्रमाणे. कांदा जो आहे हा 11.99 एसी केला आहे, म्हणजेच इंडियन रुपीज प्रमाणे 100 रुपयाला आहे. त्यानंतर लिंबू खरं तर आम्हाला खूप महाग मिळाले, म्हणजे 80 रुपयाला दोनच लिंबू मिळाले म्हणून मी दोनच घेतले, जास्त काही घेतले नाही. आणि ओपन मार्केट होतं त्यामुळे आम्हाला बार्गेनिंग करता येत होतं, तिथे बार्गेनिंग होत होतं, पण बार्गेनिंगमध्ये त्यांनी कुठल्याच भाजीपाल्याचे आम्हाला रेट कमी नाही केले, फक्त त्याऐवजी त्यांनी आम्हाला हे जे स्वीटकॉर्न आहे हे आम्हाला फ्री दिले आहेत. सो अशा प्रकारे आमचा सगळा भाजीपाला घेऊन झाला आहे आणि बऱ्यापैकी घेतला आहे मी, वेळ खरंच खूप कमी होता त्यामुळे. काही भाज्यांचे रेट्स जे आहेत हे मला खरंच खूप कमी वाटले सुपर मार्केटपेक्षा, काही भाज्यांचे रेट आहेत ते खरंच खूप जास्त आहेत, म्हणजे सेमच होते ऑलमोस्ट. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.